आणि आईचा हात धरल्यानंतर डोळे झाकून धरावा तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणता काय म्हणता मला माहिती नाही आमची अंधश्रद्धा असेल पण ज्यांनी ठेवा सांगितलं त्यांची तरी श्रद्धा डोळस आहे का नाही ज्ञानोबारायची अंधश्रद्धा आहे का ज्ञानांचा राजा गुरुमहाराव म्हण ती ज्ञानदेव माईसे कोण आहेत साधे आहेत का अरे असं साहित्य निर्माण झालं नाही आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी सारखं म्हणून ज्ञानोवराला काही मंडळी संत मानत नाहीत पण श्रेष्ठ साहित्यिक मानतात कोण कवी म्हणतात आमच्यासारखे वैष्णव वारकरी माऊली म्हणतात दुसरं काय म्हणणार आम्ही दुसरं काय म्हणणार त्यांचे शब्द कळणे की बुद्धी आमच्याकडे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे पण एक आहे आमच्या बाबतीत जे लिहिले त्यांनी ते पडियंते मानसी बहु असे आणि असे दुरी तेची जवळील असे आळंदी कुठे असू दे देव कुठे असू दे पंढरपूर कुठे असू दे पण सकाळी उठल्याबरोबर पहिलं स्मरण त्याचंच असतं डोळे उघडले की पांडुरंगा माय बाप्पा डोळे उघडले श्री माझे एक सांगू का शरीराचे डोळे उघडणारा देव आहे पण तुमच्या बुद्धीचे डोळे उघडणारा संत आहेत विवेक सागर सखा माझा ज्ञानेश्वर आणि बुद्धीचे डोळे ज्या दिवशी उघडतील त्या दिवशी सर्व ठिकाणी मग सुख नाही दुःख नाही जे येईल ते त्याचंच रूप आहे येईल ते त्याचंच रूप आहे पंचामृत करताना त्याच्यामध्ये मिरची सुद्धा घालावी लागते मग पंचामृत खाताना मिरची लागली पण समजावं ही पंचामृतातली मिरची आहे कळलं का कारण त्याच्यावर गुळ पण आहे त्याच्यावर चिंच पण आहे आणि त्याच्यावर रुचिचं पण आहे तसं जीवनामध्ये सुख दुःख येणार पण जसा चंद्र चंद्रविकाशी कमळिनी दुसऱ्याचं स्मरण करत नाही सूर्य उगवला संकोच करते तसे इकडे तिकडे बघू नका पांडुरंगाकडे बघा त्याचं स्मरण करा म्हणजे जीवन सुखमय पावनमय आनंदमय होईल आ विठ्ठल श्री ज्ञानदेव उतुकार विठ्ठला 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 विठ्ठल पुंडलिगावर दे हर विठ्ठल वि 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 श्री ज्ञानदेव तुकार काहीने विचारलं मला की ते काल जे